सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या कोकण लाईव्हच्या ब्रेकिंग बाबत अनेकदा अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना विचार करावा लागतो, कारण आम्ही देतो सत्यता पडताळून ब्रेकिंग. आणि याचाच प्रत्यय आलाय कणकवली तालुक्यातील साकेडी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 बाबतीत. 2 दिवसापूर्वी कोकण लाईव्हने शाळेच्या नूतन इमारतीमधील पंखा मुलांच्या अंगावर पडून गंभीर दुखापत झाली असल्याची पहिली ब्रेकिंग प्रसिद्ध केली. मात्र याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवून अशा पद्धतीची कोणतीच घटना घडली नसल्याचे उपसरपंचांनी सांगितले. तसेच प्रसिद्ध झालेल्या ब्रेकिंगबाबत कोकण लाईव्हने खुलासा करावा अशी मागणी देखील केली होती. ऐकूया फोनद्वारे काय म्हणाले उपसरपंच. बातमी टाकणार साकेडी शाळेची. ती तुम्हाला कोण उभारली होती? घटना खरी आहे की नाही साहेब? नाही. कोण सांगतो? नाही सांगितली कोणी पण? नाही आहे का? नाही. मग तशी पाहणी करायची ना अधिक. तुम्ही लोकांनी सांगितली, लोकांनी तुमच्यावर लेखी तक्रार दिली आहे का? नाही, लेखी तक्रारीचा जो विषय आहे ना, तुम्ही म्हणताय पण घटना घडली की नाही घडली साहेब? नाही घडली. नाही घडली का? ठीक आहे. माझं नाव कसं? माझं नाव साकेडी उपसरपंच जहूर शेख. नाव काय? जहूर शेख. सत्यता पडताळली असताना देखील अतिउत्साही उपसरपंचांनी आपल्या निवडक ग्रामस्थांसमवेत आपला कोकण लाईव्हचे कार्यालय गाठले, त्यानंतर पुन्हा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र सदर प्रकार जिल्हा परिषदच्या शाळेत घडलेला असल्याने आम्ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया घेऊन प्रसिद्धी करण्याचे आश्वासन दिले. त्यावर उपसरपंच आणि ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. मात्र कोकण लाईव्हची टीम सदर साकेडी गावात पोहोचण्यापूर्वी विद्यमान सभापतींकडे याबाबत संबंधित घटनेबाबत खुलासा झाला का अशी विचारणा केली. यावेळी संबंधित मुख्याध्यापकांनी पंचायत समिती सभापतींना लेखी पत्र देऊन त्यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती तसेच काही लोकप्रतिनिधींनी यांच्या संगमताने स्वतःवर दबाव आणून इमारत ताब्यात घेण्यास भाग पाडली असा खुलासा केला असल्याची प्रत कोकण लाईव्हच्या हाती मिळाली. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार सदर शाळेतील पंखा तुटून 3 विद्यार्थ्यांना दुखापत झाली होती. तसेच सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी काळे, गट शिक्षणाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच तसेच ठेकेदार यांना देखील दिली होती. मात्र यापैकी कोणीही कार्यतत्परता न दाखवता सदर प्रकाराबाबत चौकशी देखील केली नाही. सदर पत्राची प्रत मिळताच आमच्या प्रतिनिधींनी याचा घटनास्थळी जाऊन खुलासा केला. हीच ती शाळा, जिल्हा परिषद साकेडी शाळा नंबर 1. याच शाळेच्या नूतन इमारतीच्या वर्गखोलीत बसवण्यात आलेला पंखा अचानकपणे वर्ग सुरू होण्यापूर्वीच खाली उसळला. आपण पाहू शकता ही इमारत. ज्यावेळी हा पंखा खाली कोसळला तेव्हा तिथे काही विद्यार्थी उपस्थित होते, तर काही विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर गेलेले होते. त्यामुळे ही घटना घडताना धावपळीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना जखमा देखील झाल्या आणि याची माहिती आपला कोकण लाईव्हने सोशल मीडियाच्या द्वारे प्रसारित केली. खऱ्या अर्थाने प्रशासनाने या घटनेची जाग घेतली पाहिजे होती, मात्र स्थानिक पुढाकाराने यातील दखल घेतली आणि ही घटना इथे घडलीच नसल्याचा त्यांनी आव केला. आपला कोकण लाईव्हने आजपर्यंत सत्यतेच्या बाजूने बाजू मांडत या घटनेची सत्यता पडताळून पाहिली आणि हे वास्तव्य समोर आलंय. कॅमेरामन महेश दाभोळकर सह मी माधुरी गोवेकर, आपला कोकण लाईव्ह, कणकवली. सदर घटनेची बातमी आपला कोकण लाईव्ह वर प्रसारित झाल्याने ग्रामस्थांनी कोकण लाईव्हचे आभार देखील मानले. या संदर्भात कोकण लाईव्ह याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. साकेडी शाळेसंदर्भात साकेडी शाळेची घटना घडली ती सत्य असून त्याच्यावर संबंधित ठेकेदारांवर कारवाई होईल अशी माझी पंचायत समितीवर मागणी आहे. कारवाई कोणत्याही प्रकारची नाही झाल्यास उपोषणाला बसणार असंही त्याच्यात उल्लेख केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकारात छोट्या चिमुरड्यांचा विचार करून आम्ही ब्रेकिंग केली, मात्र तेथे असणाऱ्या अशा निष्ठुर मनाच्या आणि पदे भूषवणाऱ्यांना याची जाण का नाही. उलट प्रसिद्धीसाठी कोकण लाईव्हवरच ताशेरे ओढण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केले. नेमकी काय होती वस्तुस्थिती जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी माधुरी गोवेकर यांनी.
मी आता आहे साकेडी शाळा नंबर एक इथे. आपण जाणून घेऊया कोकण लयीचे संचालक यांच्याकडून की नेमकी परिस्थिती काय होती. सर काय सांगाल की जेव्हा आपण ब्रेकिंग केलात तेव्हा तुम्हाला ग्रामस्थांच्या रोषाला कसं सामोरे जावं लागलं? माधुरी कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळी आपण कुठची ब्रेकिंग चालवतो किंवा कुठची घटना घडते त्यावेळी आपण प्रत्यक्षात ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्यावेळी आपण ही माहिती घेतली त्यावेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये स्पष्ट जाणवत होतं की कुठेतरी शाळेत घटना घडलेली आहे. मात्र आपण त्याचं जे स्पष्टीकरण केलं ते याच्यामध्ये बरेच गोष्टी अनुत्तरितच राहिलेल्या. म्हणजे शाळेचं किती रुपयाचं काम होतं, किती रुपयाचा ठेकेदाराला मोबदला दिला गेला, शाळेचं इस्टिमेट कितीचं होतं, मात्र ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित असल्यामुळे आपण काही प्रमाणात ती ब्रेकिंग चालवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराबाबत ही जी चर्चा होती ही संपूर्ण गावामध्ये होती, इतरत्र चालू होती, मात्र याचं कुठेही वाच्यता झालेली नव्हती. मात्र आपण कुठेतरी ज्यावेळी ह्याची ब्रेकिंग चालवली, आपण कुठेतरी माहिती दिली, त्यावेळी ही लोकांसमोर आल्यानंतर येथील जे स्थानिक पदाधिकारी असतील किंवा येथील जे उपसरपंच आहेत प्रत्यक्षात मानवून म्हणजे त्यांना त्यांचा तर धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी आपल्या गावाची बदनामी होऊ नये म्हणून स्पष्टपणे असं म्हटलं की आमच्या गावामध्ये असा काही प्रकारच घडला नाही. आणि आज जी परिस्थिती आहे आणि दोन दिवसाची परिस्थिती, दोन दिवसापूर्वीची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. ज्या पद्धतीत या ज्या चिमुकली मुलं या शाळेमध्ये शिकत होती त्यांच्या डोक्यावर फॅन पडतो आणि जिल्हा प्रशासन असो किंवा अन्य जी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील हे कुठेही लक्ष देताना दिसले नाहीत, तर उलट ते कुठेतरी पांघरून आहे ते झाकून ठेवण्यासाठी आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी दबावाखाली त्या शिक्षकांवर दबाव देण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी शिक्षकांनी ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बाहेर पडू नयेत याच्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र हे कुठे सत्य जे आहे कुठे लपत नाही आणि कोकण लाईनने त्याचाच जो केला आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे प्रकरण बाहेर आलं. सर मला सांगा उपसरपंचांसहित ग्रामस्थांकडून तुम्हाला रोष सहन करावा लागला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच काल तू पण ऑफिसला होतीस त्यावेळी अशी परिस्थिती होती की ज्यावेळी कोकण लाईव्हच्या ऑफिसमध्ये हे संपूर्ण ग्रामस्थ असतील किंवा अन्य जे ठेकेदार पण असतील त्याच्यामध्ये आपण कोणाची चौकशी केली नाही, मात्र वस्तुस्थिती जर पाहिली असली तर त्या ठिकाणची जी परिस्थिती होती तर ही त्यांनी स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. आपण प्रत्यक्षात त्यांच्या अशा गोष्टींना पण आपण दुजोरा दिला की आपण जी घटना घडली त्या तुमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि त्यांचा जो खुलासा असेल तो देखील करू. आणि त्यावेळी त्यांनी तुलाही माहिती आहे की मुख्याध्यापकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की म्हणजे मुख्याध्यापक तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतील की इथे शाळेत कोणतीही घटना किंवा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मग असं असताना एखाद्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात जाणं आणि तिथे अगदी खोटं पण अगदी रेटून बोलणं ही जी वृत्ती होती ना ही कुठेतरी दिसून आली. म्हणजे या स्कूल कमिटी असेल स्थानिक जे पदाधिकारी आहेत यांना ह्या मुलांचं किती गांभीर्य होतं ह्या घटनेतून दिसून येत आहे. कुठेतरी उपसरपंचासारखा एखादा पदाधिकारी हा ज्यावेळी अशा घटनेची बाजू घेतो अगदी म्हणजे वाच्यता करण्यापेक्षा पण तो असं सांगतो की या बाबतीत आम्ही पुढे आणि आवाज उठू म्हणजे गावाची बदनामी होऊ नये म्हणून कुठेतरी मुलांचा जीव जरी गेला असता तरी यांना ती कुठेतरी कदर नव्हती हे आपल्याला दिसून येते. आपला कोकण लाईव्हने या घटनेचा पाठपुरावा केला, या पुढचा प्रयत्न तुमचा काय असेल? निश्चित पद्धतीने ज्या पद्धतीने कोकण लाईव्ह ज्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या पाठीशी असतं त्याच पद्धतीत हे प्रकरण असणार आहे. अगदी आपण यापूर्वीच्या जी घटना असतील किंवा कोणतेही प्रकरण असतील तर आपण कोणत्याही भूलथापांना बळी पडलो नाही, कोणाच्या दबावाला बळी पडलो नाही. अगदी आमदार साहेब आहेत या मतदारसंघाचे त्यांच्यापर्यंत हा विषय नेऊ, पालकमंत्री आहेत, जिल्हा पोलीस प्रशासन आहे त्यांच्या मार्फत हा प्रकरण न मिटवण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करणार आणि या कामाची पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपण तरी शांत राहणार नाही माधुरी. तर हे होते आपला कोकण लाईव्हचे संचालक, त्यांनी सांगितले की या घटनेचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आणि त्याची शहानिशा करणार आहे. कॅमेरामन महेश दाभोळकर सह मी माधुरी गोवेकर, आपला कोकण लाईव्ह, कणकवली. मायबाप सरकार अशा पैशासाठी काम करणाऱ्या मुजूर ठेकेदारांवर कोणत्या प्रकारची कारवाई करणार की अरविंद राणे सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उपोषण करण्यास भाग पाडणार हे आता येणारा काळच ठरवेल. कोकण लाईव्हसाठी माधुरी गोवेकर, कणकवली.